Hello student, how are you? Today we are going to see food lesson. What you look in this picture? See, there are different kinds of fruits we eat daily. Fruits are healthy, you know that. Yes, there are many food items that gives us energy. Why we eat food? Because food gives us energy. आपण फूड का खातो जेवतो का? कारण आपल्याला फूड मधून जेवणातून एनर्जी मिळत असते. त्याच्यामुळे आपण काय करतो? जेवण करतो. आणि प्रत्येक फूड मधून वेगवेगळे प्रथिन, कार्बोहायड्रेट्स असं आपल्याला मिळत असतं. सी फूड वी इट. फर्स्ट वार्म ऍक्टिव्हिटी. फर्स्ट वी आर गोइंग टू सी वार्म ऍक्टिव्हिटी. मॅच द गिवन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स टू देअर नेम्स. फर्स्ट कॅरट, पायनट, स्पिनॅच, पोटॅटो, मँगो, वॉटरमेलन. नाव जस्ट यू मॅच द पेअर्स. ओके, दिस इज व्हेरी सिम्पल ऍक्टिव्हिटी दॅट यू सॉल्व. ओके, सो नाव वी विल सी द लेसन फूड वी इट. वाय वी शुड वी इट फूड? फर्स्ट आपण का जेवतो? ओके, दॅट वी विल सी. फर्स्ट we all need food to grow, work and play. Food gives us energy to work and play. Food helps us to grow. Food keeps us healthy. आपण का जेवतो? कारण आपल्याला फूड मधून वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. तर देर आर मेनी आयटम्स विच वी गेट. दिस इज द चार्ट, फूड चार्ट. आता आपल्याला आपलं आपण रोजचं जेवतो त्या जेवणामध्ये काय काय आलं पाहिजे हा एक छोटासा फूड चार्ट आहे. फर्स्ट बनाना आहे, ॲपल आहे, टोमॅटो आहे, कॅरट आहे, मिल्क आहे. दीज आर द ऑल द थिंग्स वी गेट फ्रॉम. नाऊ वी विल सी काइंड्स ऑफ फूड, म्हणजे टाईप्स काय काय आहेत फूडचे. वी इट डिफरंट काइंड्स ऑफ फूड वी need. We need eggs, pulses, meat, fish and milk to grow. Fruits and vegetables to stay healthy. Bread, sugar, chapati, rice and butter to get energy, to work and play. Where does food come from? Now we get food from plants and animal. Food from plants. We get fruits and vegetables from plants. They keeps us healthy. आपल्याला त्या फ्रुट्स कशा कशा प्रमा कशातून आपल्याला काय काय मिळतं? एग्ज आहेत, पल्सेस, मीट आणि फिश, मिल्कमधून आपल्याला वाढण्या आपली जी बॉडी आहे ती वाढण्याला मदत होते. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल म्हणून आपण हेल्दी राहू शकतो. ब्रेड, शुगर, चपाती ह्याच्या, राईस ह्याच्यामधून काय करतो आपण? आपल्याला एनर्जी मिळते. मग आता फूड कुठून मिळतं? आपल्याला फूड ॲनिमल्सपासून, झाडांपासून मिळतं. ओके, see this is chart, food chain. Food from plants. Ata plants pasun kay kay mitho food from plants. Rice ahe, sugar ahe, wheat, spices manje masale, fruits, chocolate, vegetables ani tea ani coffee he saglo kasha pasun mitho? Plants pasun. Okay, so this is the chain of food that we will get from plants, different kinds of food. Okay, येस, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला फूड प्लांट्सपासून मिळत असतात. बघा इथं दिलेले चार्ट्स आहे, चॉकलेट्स आहे, जाम आहे, बिस्किट्स आहे, सगळं आपण वनस्पतीपासून तयार करत असतो. वेअर डज फूड कम फ्रॉम? वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. फूड फ्रॉम प्लांट्स. वी गेट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल फ्रॉम प्लांट्स. आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स कुठून भेटतात? प्लांट्सपासून भेटतात. टू कीप्स अस हेल्दी. आणि ते काय मदत करतात? हेल्दी असायला मदत करतात. मँगो, गुवा, कॅबेज आहे, पीज आहे, कॉलीफ्लावर आहे. प्लांट्स दॅट गिव्ज अस ग्रेन, राईस, व्हीट अँड कॉर्न आर सम ग्रेन्स. दे आर अल्सो कॉल्ड सिरियल्स. सी व्हीट, राईस अँड कॉर्न हे सगळे काय आहे? कडधान्य. आता हे आपल्या ह्याच्यापासून बीटपासून काय बनतो? चपाती बनवतो. राईसपासून आपण भात खातो. कॉर्नपासून कॉर्नफ्लावर आहे, मक्याचं पीठ. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला झाडांपासून मिळत असतात, वनस्पतीपासून मिळत असतात. ओके, सो दॅट वी विल गेट फ्रॉम plants and this all they keeps us healthy. Okay, so that these all the things we will get from plants. Okay, so now some parts of plants that we eat, roots we will eat. Okay, for example आपण काही प्लांटचे फक्त रूट्स खातो. त्याच्यामध्ये कॅरेट आहे, बीटरूट आहे, रॅडिश आहे आणि टर्निप आहे. हे सगळे आपण काय करतो? त्यांची फक्त रूट्स खात असतो. ओके, now we also get pulses from plants. Pulses are also seeds like cereals. Ata he pulses je daali ahet, kadanya ahet, te kasha pasun? He pan jhadancha seeds astat. Te kahi seeds apan kay karot asto? Khat astat. Ta example apan magashi baghitla. Green peas, black gram,
kindly beans. These are the all the seeds. For example, rice also is there, wheat also is there. So these are all seeds we are eating. Okay. So some pulses, that all the pulses and grains we will eat, that seeds. Okay. Now animals also gives us food. Okay, we eat many food items that we get from animals. We get eggs from hen and ducks. We get milk from cows, goat and buffaloes. Milk is a complete food. Milk is called complete food. Milk is used to make curd, ice cream and butter and many more things. We get meat from goat and hen, and you know that milk is the complete food, we said, and we daily using milk products and we are eating, we are enjoying to eat, for example, ice creams, burfis, mithais and many more. So khoya also we will eat the sweet burfis and mithais. Okay, you know that all the things we eat made by milk. Okay, so another one we will see, eggs also we will get, curd, butter, meat and paneer, fish. These are all the things we get from animals. Okay, and these are also very important to us. So meat, chicken, fish and cheese, these all the things we will get from animals. Okay, so meat we get from goat and hen, fish also we eat, then cheese we will get from milk, means cow and buffaloes. So these are all the things animals are giving us, many important things that we are eating daily in our life, and these are all important foods every day we will eat. These are all foods are important to get from animals and trees. Okay, so now we will see meals in a day. We eat 3 times meals in a day. We eat breakfast in the morning, we eat lunch in the afternoon, and we eat dinner at the night. Apan sakai breakfast karto, dupari lunch karto, ani sandhyakali dinner karto. Okay, so these are the 3 meals in a day. Now water is very important in our daily life. Okay, water is essential for our body. We should drink at least 8 glasses of water every day. So now, from now, you will drink more and more water. Okay, so this is very good. This is very good for our health.